नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे, कारण शेतकरी वर्ग साहेबाला विनंती करत आहे। ती काय विनंती आहे, कोणती विनंती आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। साहेब, आमची लय नुकसान झालं, आम्हाला कवा मिळणार पीक विमा, या संदर्भात आपण माहिती घेऊन आलेलो आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक व शेतमाल नुकसानीची भरपाई करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा काढला होता। दरम्यान सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले। केवळ सोयाबीन, ज्वारी व कडधान्य पिकांना अत्यल्प पीक विमा परतावा मिळाला, मात्र कापूस व तूर पिकाचा परतावा अद्याप मिळाला नाही। नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारित आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी 2019-20 रोजी हंगामीसाठी यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकाकरिता 58 कोटी रुपयाचा विमा काढला होता। यात 1,30,260 रुपये कापूस उत्पादक तर 1,97,126 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी विमा रक्कम भरली होती। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पंतप्रधान पीक विमा नुकसान झालेल्या संकलनाची माहितीच्या आधारावर केवळ सोयाबीन, ज्वारी व इतर कडधान्यांना अत्यल्प टक्क्यावर नुकसान भरपाई देण्यात आली। साधारणतः 1,1500 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली। मात्र कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होऊनसुद्धा अद्याप त्यांना पीक विम्याची परतावा रक्कम मिळाली नाही। हा परतावा केव्हा मिळणार याबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे। या परताव्यासाठी इंडियन ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे धोरण स्पष्ट नसल्याने शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। तर मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते कारवाईचे आदेश। कापूस हे यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य पीक असून अवकाळी पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्व शेतमालाच्या नोंदी नुकसानीच्या संबंधित दावे संकलित माहिती इंडियन ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे सादर होऊन बराच कालावधी आहे, परंतु कंपनीकडून कुठलीही हालचाल दिसत नाही। वास्तविक पाहता कोरोनामुळे शेतकऱ्याचे येणार खरीप हंगाम अडचणीचा ठरत आहे। अशावेळी कापूस व तूर पिकाची पीक विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांना आधार ठरू शकते। या संदर्भात कृषी मंत्री व शासनाने तात्पुरत्याने पावले उचलणे आवश्यक आहे। शेतकऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी पीक विमा भरपाई रक्कम हा संवेदनशील मुद्दा असून या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते